हॅलो एव्हरी वन आत्तापर्यंत आपण अकरा लेक्चर पाहिलेले आहेत ज्यामध्ये जानेवारी दोन हजार तेवीसपासून तर ऑक्टोबर दोन हजार तेवीसपर्यंत सर्व लायनर कम्प्लीट केले आहेत ओके हे बा बा लेक्चर असेल ज्यामध्ये आपण नोव्हेंबर दोन हजार तेवीसपासून तर नोव्हेंबर दोन हजार तेवीस ते डिसेंबर दोन हजार तेवीस या दोन महिन्यांचा आपण लायनर पाहणार आहोत ओके तर आजचं पहिलं लायनर आहे नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये आर टी आय काय कायद्याच्या कक्षेतून कोणत्या संस्थेला सूट मिळालेली आहे तर ती जी सर टीन आहे ओके आय टी ॲक्ट दोन हजारनुसार स्थापना केलेली जे काही सर टीन संस्था आहे त्याला तिला आय टी आर टी आय कायद्याच्या कक्षातून सूट मिळालेली आहे ओके आता हा मेन्सला विचारण्यासारखा प्रश्न आहे जसं मेन्स जी एस टूला मध्ये विचारला जाऊ शकतो पुढचा वन लाईन आहे फास्ट ट्रॅक स्पेशल कोर्ट सुरू कधीपर्यंत राहणार आहे तर ते दोन हजार सव्वीसपर्यंत जे काही फास्ट ट्रॅक स्पेशल कोर्ट हे केले होते तर ते सुरू दोन हजार सव्वीसपर्यंत राहणार आहेत आता यावर प्रश्न विचारण्याचे चान्सेस जरा कमी आहेत ओके पुढचा वनलाईन आहे कायदेशीर कार्यवाहीमध्ये प्रादेशिक भाषेचा वापर सुलभ करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने सुरू केलेलं सॉफ्टवेअर कोणतं तर ते आहे सुवास आता डायरेक्ट प्रश्न विचारला जाऊ शकतो की सुवास काय आहे किंवा सुवास कोणी सुरू केला आहे सुवास काय आहे तर कायदेशीर कार्यवाहीमध्ये प्रादेशिक भाषेचा वापर करण्यासाठी वापर सुलभ करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने सुरू केलेलं सॉफ्टवेअर आहे ते सुरू कोणी केले असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो सुवास ओके सुवासचा फुलपाई सुप्रीम कोर्ट विधिक विधिक अनुवाद सॉफ्टवेअर ओके आता याचा फुल फॉर्म आपल्याला विचारण्याचे चान्सेस जरा कमी येतं परंतु बाकीच्या दोन तीन अँगलने तो प्रश्न विचारला जाऊ शकतो की सुवास काय आहे सुवास कोणी सुरू केला आहे कशासाठीचा आहे वगैरे वगैरे ओके नंतर पुढचा वन लायनर आहे संसदेत घुसखोरी प्रकरणी स्थापन करण्यात आलेली चौकशी समिती कोणती अनिश दयालसिंग समिती जे काही संसदेमध्ये घुसखोरी केली होती तीन चार लोकांनी नंतर मग घोषणाबाजी वगैरे झालेली दिलेली तर त्या अनुषंगाने ही संस समिती आहे किंवा त्यासाठीची चौकशी समिती अनिश दयालसिंग यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो नंतर पुढचं वन लायनर आहे ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन म्हणजे त्याला आपण बी बी सी म्हणतो तर त्याच्या अध्यक्षपदी नियुक्त झालेले भारतीय वंशाचे कोण आहेत तर समीर शहा यांचे नियुक्त झालेले आहे वर्ल्ड बँकेचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झाले असं जसा असा आपल्याला प्रश्न विचारला होता राज्यसेवा पूर्वपरीक्षा दोन हजार तेवीससाठी तशाच पद्धतीचा बी बी सीचे अध्यक्षपदी निवड झालेले किंवा नियुक्त झालेले भारतीय वंशाचे कोण आहेत खालीलपैकी कोण आहेत असाही प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो समीर शहा नंतर पुढचा वन लाणार आहे वर्ड ऑफ द इयर दोन हजार तेवीस दोन हजार तेवीसचा वर्ड ऑफ द इयर कोणत्या शब्दाला मान भेटला आहे तो रीज ओके आर आय डबल झेड रीज वर्ल्ड ऑफ द इयर दोन हजार तेवीस नंतर वन वनलान आहे अर्जेंटिनाच्या राष्ट्राध्यक्ष राष्ट्राध्यक्षपदी कोणाची निवड झाली हावियर मिलई ओके हावियर मिलई नंतर वन वनलान आहे युनायटेड नेशन्स पॅनल ऑफ एक्स एक्सटर्नल ऑडिटर्सचे उपाध्यक्ष म्हणून निवड झाली कोणाची झाली आहे तर गिरीशचंद्र मुर्मू चौदावे कॅक दोन हजार वीसपासून ते आहेत तर युनायटेड नेशन्स पॅनल ऑफ एक्सटर्नल ऑडिटर्सचे उपाध्यक्ष म्हणून निवड झाले गिरीशचंद्र मुर्मू पुढचा वन लाईनर आहे आंतरराष्ट्रीय सागरी संघटना काउन्सिलमध्ये भारताची निवड झालेला आहे तर ते कधीपासून कधीपर्यंत असेल तर ते दोन हजार दोन वर्षांसाठी असणारे दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस ओके आंतरराष्ट्रीय सागरी संघटना काउन्सिल नंतर पुढचं वन लायनर आहे स्पेनच्या पंतप्रधानपदी निवड कोणा झाली पेट्रो सांचेज ओके स्पेन पंतप्रधानपदी निवड पेंड्रो सांचेज पुढचा वन लायनर आहे अमेरिकेच्या प्रशासकीय परिषदेवर भारतीय वंशाची भारतीय वंशाची व्यक्तीची निवड झाली तर त्या व्यक्तीचं नाव काय शकुंतला भाया अमेरिकेच्या प्रशासकीय परिषदेवर निवड झालेली भारतीय व्यक्ती शकुंतला भाया नंतर पुढचा वन लायनर लक्झमबर्गच्या पंतप्रधानपदी नियुक्ती कोणा झाली ल्यूक फ्रीडन आता हे आपल्याला जोड्या लावण्यासाठी वगैरे विचारले जाऊ शकतात जर काही जे काही मालदीव असेल स्पेन बघितला पण लक्झेंबर्ग बघितला यांची पंतप्रधान आणि दुसऱ्या साईडला जोड्या चान्सेस थोडे कमी आहेत परंतु जोड्या लावण्यासाठी यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो नंतर पुढचा वन लायनर आहे आसियान भारत बरडधान्य महोत्सव दोन हजार तेवीसचं आयोजन कुठं करण्यात आलं होतं दक्षिण जकार्ता तर दोन हजार तेवीस जे काही बरडधान्य वर्ष सेलिब्रेट केलं होतं जागतिक भरडधान्य वर्ष दोन हजार तेवीस तर ते त्याचं महोत्सव दक्षिण जकार्ता इथं झाला होता ओके पुढचा वन लायनर आहे समलिंगी विवाहाला कायदेशीर नोंदणी नोंदवणारा पहिला दक्षिण आशिया देश कोणता आहे तर तो आहे नेपाळ ओके दक्षिण आशिया देश नेपाळ समलंगी विवाहाला कायदेशीर नोंदणी नोंदवणारा किंवा नोंदणी हे करणारा ओके नंतर पुढचं वनलाईन आहे मालदीवच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड कोणाची झाली मोहिमूद मोहितजी ओके मालदीवच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झाली मोहिमूद मोहितजी पुढचं वनलाईन आहे न्यूझीलंडचे पंतप्रधान म्हणून नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये शपथ ख्रिस्तोफर लक्सन यांनी घेतलेली होती पुढचा वन लायनर अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयातील पहिल्या महिला न्यायमूर्तींचं निधन झालं त्यांचं नाव काय होतं सँड्रा डेओ कॉर्नर ओके अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयातील पहिल्या महिला न्यायमूर्ती अँड्रा सँड्रा डेओ कॉनर ओके पुढचा वन लायनर आहे पोलंडच्या पंतप्रधानपदी निवड कोणात झाली डोनाल्ड टस्क डोनाल्ड टस्क पोलंडच्या पंतप्रधानपदी निवड झाली नंतर पुढचा वन लायनर मदर तेरेसा पुरस्कार दोन हजार तेवीस सील आश्रमचे संस्थापक के एम फिलिप यांना भेटलेला आहे मदर तेरेसा स्मृती पुरस्कार दोन हजार तेवीस ओके पुढचा वन लायनर महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात तसेच सुरक्षित प्रवास करता यावा यासाठी महत्त्वाच्या शहरात सुरू केलेली रिक्षा योजना कोणती आहे पिंक रिक्षा योजना पिंक रिक्षा योजना कशासाठी आहे महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात तसेच सुरक्षित प्रवास करता यावा म्हणजे महिलांसाठी ही रिक्षा योजना असणारी पिंक रिक्षा योजना ज्या अंतर्गत पिंक रिक्षा किंवा त्यासाठीचं अनुदान वगैरे महिलांना पुरवलं जाईल आणि मग त्या रिक्षा त्या महिला चालवतील त्यास त्यांना रोजगारसुद्धा उपलब्ध होईल आणि सुरक्षित प्रवाससुद्धा करता येईल यासाठीचंही महत्त्वाच्या शहरात सुरू केलेली योजना आहे पिंक रिक्षा योजना पुढचं वन लायनर रा आहे राज्यभरातील विद्यार्थिनींना सायबर सुरक्षित करण्यासाठी राज्य महिला आयोग व मेटा यांचा संयुक्त उपक्रम कोणता आहे मिशन ई सुरक्षा ओके राज्य महिला आयोग आणि मेटा यांचा संयुक्त उपक्रम आहे मिशन ही सुरक्षा ज्या मार्फत राज्यभरातील विद्यार्थिनींना सायबर सुरक्षित करण्यासाठी सुरू केलेला आहे ओके सायबर सुरक्षा यासाठीचा राज्य महिला आयोग आणि मेटा यांचा संयुक्त उपक्रम आहे मिशन ही सुरक्षा ओके पुढचं वनलाईन आहे डिजिटल जाहिरात धोरण वर्ष दोन हजार तेवीस जसं आपण धान्य वर्ष बघितलं होतं तसंच डिजिटल जाहिरात धोरण वर्ष आहे दोन हजार तेवीस जागतिक युनिकॉन युनिकॉन रँकिंगमध्ये भारताचा क्रमांक आहे तिसरा ओके ज्या काही युनिकॉन कंपनी वगैरे असतात तर त्यामध्ये जागतिक युनिकॉनमध्ये रँकिंगमध्ये भारताचा क्रमांक आहे तिसरा पुढचा वन लायनर महिलांच्या नेतृत्वाखाली स्टार्टअप्समध्ये अव्वल असणारं राज्य कोणतं किंवा शहर कोणतं ते आहे बंगळुरू महिलांचं ज्या काही नेतृत्वाखाली सुरू झालेलं आहे स्टार्टअप्स तर त्या सर्व अव्वल हे कोणते तर ते आहे बंगळुरू ओके नंतर पुढचा वन लायनर कांद्याच्या उत्पादनामध्ये जगात भारताचा क्रमांक किती आहे तर तो आहे द्वितीय पहिला आहे चायना आणि जर भारतात महाराष्ट्राचा क्रमांक की आहे तर तो, तो आहे पहिला ओके म्हणजे कांद्याचं जे काही उत्पादन होतं त्यामध्ये जगात भारताचा क्रमांक आहे दुसरा पहिला आहे जगात क्रमांक तो म्हणजे चायनाचा आणि भारतामध्ये पहिला क्रमांक कोणत्या राज्याचा आहे तर तो, तो आहे महाराष्ट्र ओके पुढचा वन लायनर आहे जगातील पहिले सिप टू सिप एल एन जी हस्तांतरण करणारी गॅस कंपनी कोणती तर ती आहे गेल ओके जगातील पहिले सिप टू सिप म्हणजे शिप टू शिप सिपपासून सीपपर्यंत एल एन जी हस्तांतरण करणारी गॅस कंपनी आहे गेल ओके पुढचा वन लायनर आहे नारळ उत्पादक शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी आणि नारळ लागवड पद्धती वाढवण्यासाठी नारळ विकास मंडळाने कोकोनट डेव्हलपमेंट बोर्डाने सुरू केलेलं कॉल सेंटर हॅलो नारियल ओके हॅलो नारियल हॅलो नारियल रोलून आपल्याला लगेच समजतं की कशासाठी असं नारळ उत्पादक शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी किंवा जे काही नारळ लागवडीच्या पद्धती आहेत त्या डेव्हलप करण्यासाठी किंवा नारळसंबद्दल इतर जे काही माहिती असेल ओके त्या संदर्भातलं सुरू केलेलं ॲप आहे हॅलो नारियल सो सॉरी कॉल सेंटर आहे हॅलो नारियल पुढचं वनलाईन आहे कोंडे नास्ट ट्रॅव्हलच्या आशियातील सर्वोत्तम पर्यटन स्थळांचा दोन हजार चोवीसच्या यादीत होणार शहर कोणते तर ते आहे कोची ओके एक दोन वर्षांपरी याच यादीमध्ये सामान शहर हे सिंधुदुर्ग होतं आणि त्यावर प्रश्न विचारलेला होता कोंडे नास्ट ट्रॅव्हल्स ओके तर या अनुषंगाने या कोचीवर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो नंतर पुढचं वनलाईन आहे केवळ सौर ऊर्जेवर चालणारं जगातलं पहिलं विमानतळ कोणतं आहे म्हणजे फक्त सौर ऊर्जेवर चालणारं जगातलं पहिलं विमानतळ आहे कोची ओके कोची हे लक्षात ठेवायचं आहे आपण सौर सौर शहर पाहिलेलं आहे तर ते कोणतं आहे ते कमेंट बॉक्समध्ये मला सांगा तर आता केवळ सौर ऊर्जेवर म्हणजे इतर कोणती ऊर्जा न वापरतात फक्त सौर ऊर्जेवर चालणार जगातलं पहिलं विमानतळ आहे कोची नंतर पुढचं वन लाईन आहे एकोणीसशे नव्वद ते एकोणीशे ब्याण्णव या काळात आर बी आयचे अठरावे गव्हर्नर ज्यांचे निधन झालं त्यांचं नाव काय होतं एस व्यंकटरामन व्यंकटरामनन ओके आता यांचं निधन झालं होतं निधन झालं तर त्या अनुषंगाने मग ते आर बी आयचे गव्हर्नर होते तर ते, ते कितवे गव्हर्नर होते असाही आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो तर ते आहे अठरावे गव्हर्नर आणि त्यांचं नाव आहे एस व्यंकट व्यंकिट रामनंद ओके नंतर एस बी आयने सद सदीच्छा दुतपती निवड केलेलं आहे किंवा कोणाची केली एस बी आयने सदिच्छादुतपदी निवड एम एस धोनी आता हे ब्रँड अँबेसिडर वगैरे आपल्याला विचारले जातात नंतर पुढचं म्हणणार आहे आंतरदेशीय मत्स्य व्यवसायात सर्वोत्कृष्ट राज्याचा प्रथम पुरस्कार कोणाला भेटला उत्तर प्रदेशला म्हणजे आंतरदेशीय मत्स्य व्यवसाय व्यवसायात सर्वोत्कृष्ट राज्याचा प्रथम पुरस्कार उत्तर प्रदेश पुढचं वनल आहे आय आय एस आर कोजिकोटद्वारे उच्च उत्पन्न देणारी मिरीची नवीन जात विकसित करण्यात आली तिचं नाव काय आहे आय आय एस आर चंद्रा ओके फोजिकोडद्वारे आय एस आर कोजिकोडद्वारे सुरू जी काही मिरी आहे तर मिरीची उच्च उत्पादन देणारी नवीन जात सु विकसित करण्यात आली तिचं नाव आहे आय एस आर चंद्रा आता हे आपल्याला राज्यसभा मेन्स ॲग्रीमध्ये प्रश्न विचारण्याचा चान्सेस जास्त यामध्ये ओके पुढचा वन वनलाईनर आहे आठव्या इंडिया वॉटर इम्पॅक्ट समिटचं आयोजन करण्यात आलं होतं था, तर ते कुठं करण्यात आलं आहे नवी दिल्ली इथं आणि याचं उद्घाटन केलं होतं मान्य नितीन गडकरी यांनी ओके आठव्या इंडिया वॉटर इम्पॅक्ट समिट नंतर पुढचा वन वनलाईन आहे फिक्कीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली तर अनित शहा ओके फिक्की अनित शहा अध्यक्षपदी निवड झाली अनित शहा पुढचा वन लाईन आहे भारतातील सर्वात मोठा वर्तुळाकार रेल्वे जे काय वर्तुळाकार रेल्वे रूट जो कोणता आहे तर तो आहे बंगळुरू ते चेन्नई ओके बंगळुरू दोनशे सत्त्याऐंशी किलोमीटरचा रेल्वे किंवा वर्तुळाकर रूट आहे तो दोनशे सत्याऐंशी किलोमीटरचा आणि मग त्यानंतर दुसरा क्रमांक लागतो चेन्नई दोनशे पस्तीस पॉईंट पाच किलोमीटर ओके भारतातील सर्वात मोठा वर्तुळाकर बरोबरतो रेल्वे रूट लक्षात ठेवायचं आपल्याला बंगळुरू पुढचं वन लाईन आहे भारतातील पहिले टेलिकॉम सेंटर ऑफ एक्सलन्स सहारनू सहानर सहा सहारनुपूर उत्तर प्रदेश ओके भारतातलं पहिले टेलिकॉम सेंटर एक्सलन्स सहारनुपूर उत्तर प्रदेश पुढचं वन लाईन आहे स्टार्टअपसाठीचे भारतातलं पहिलं इन्क्युबेटर माहिती व्यासपीठ सुरू करणार आय आय टी कोणतं आहे तर ते आय आय टी मद्रास म्हणजे काय स्टार्टअप सुरू करायचं आहे तुम्हाला तर त्यासाठीचं पहिलं इन्क्युबेटर माहिती व्यासपीठ सुरू करणारं आय आय टी आहे मद्रास पुढचं वन लागणार आहे इन्सॉल्वन्सी अँड बँक बैंक, बँक करप्सी बोर्ड ऑफ इंडिया म्हणजे त्याला आय बी बी आय म्हटलं जातं तर त्याच्या कार्यकारी संचालकपदी कोणाची निव निवड झाली जिनेश जॉन ओके जितेश जॉन आय बी बी आयच्या कार्यकारी संचालकपदी जितेश जॉन ओके पुढचं वन लायनर आहे महिलांसाठी नारी शक्ती बचत खाते सुरू करणारी बँक कोणती आहे बँक ऑफ इंडिया नारी शक्ती बचत खाते सुरू करणारी बँक आहे बँक ऑफ इंडिया नंतर पुढचं वन लायनर हलाल प्रमाणपत्रावर बंदी घालणारं राज्य कोणतं उत्तर प्रदेश हलाल प प्रमाणपत्रावर बंदी घालणारं राज्य आहे उत्तर प्रदेश ओके पुढचं वन लायनर केंद्रीय शिक्षण मंत्रालय व आय आय टी कानपूर यांनी भारतातील प्रवेश परीक्षेच्या तयारीत बदल करण्याच्या उद्देशाने विकसित केलेला मंच मंच जो होता तो साथी ओके त्याचं आपल्याला फुलफॉर्म विचारला जाऊ शकतो साथी सेल्फ असेसमेंट टेस्ट अँड हेल्प फॉर एंट्रन्स एक्झाम म्हणजे जे काही केंद्रीय शिक्षण मंत्रालय आहे आणि आय आय टी कानपूर आहे ह्यांनी विकसित केलेलं प्रवेश परीक्षेच्या तयारीत बदल करण्याच्या उद्देशाने विकसित केलेलं हे मंच आहे साथी ओके नंतर पुढचं वन लाईन आहे ला आयुष्यमान भारत आरोग्य आणि निरोगिता केंद्राचे नामांतरण काय ना करण्यात ना आले तर आयुष्यमान आरोग्य मंदिर मंदिर ओके जे आयुष्यमान भारत आरोग्य आणि निरोगता केंद्र होते त्यांचे नामांतरण किंवा नामकरण करण्यात आले आयुष्यमान आरोग्य मंदिर पुढचा वन लायनर आहे नॅशनल स्किल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट एन एस टी आय प्लस संस्थेची पायाभरणी कुठं करण्यात आली तर भुवनेश्वर नॅशनल स्किल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट एन एस टी आय प्लस संस्थेची पायाभरणी कुठं करण्यात आली भुवनेश्वर ओडिसा नंतर पुढचा वन लायनर आहे सशस्त्र दलांच्या मानसिक आरोग्य समर्थनासाठी टेली मानस केंद्र कुठं सुरू करण्यात आले सशस्त्र दलांचं जे काही मानसिक आरोग्य समर्थन देण्यासाठी किंवा समर्थन करण्यासाठी टेलीमानस केंद्र कुठं सुरू करण्यात आले सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालय पुणे ओके सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालय पुणे पुढचं वंधारण आहे कंबाला शर्यत कुठं आयोजित करण्यात आले करण्यात येते तर कंबाला शर्यत ही म मह... मैशींची शर्यत असती ती बंगळूर कर्नाटक येथे आयोजित करण्यात येते किंवा त्याचा तो कार्यक्रम तिथं असतो ओके पुढचं व आहे न्यू एज्युकेशन फॉर न्यू इंडिया मोहिमेचा शुभारंभ कोणत्या राज्यात करण्यात आला आहे तर तो आहे ओडिसा ओके न्यू इंडिया फॉर न्यू न्यू एज्युकेशन फॉर न्यू इंडिया शुभारंभ ओडिसा पुढचा वन लाईनवर पंचवीस नोव्हेंबर हा नॉनव्हेज डे म्हणून घोषित करणारं राज्य कोणतं आहे उत्तर प्रदेश ओके पंचवीस नोव्हेंबर हा नॉनव्हेज डे म्हणून घोषित करणार राज्य आहे घोषित करणार सरकार आहे उत्तर प्रदेश किंवा उत्तर प्रदेश राज्य आता आपल्याला डायरेक्ट प्रश्न विचारला जाऊ शकतो खालीलपैकी कोणत्या राज्याने नॉनव्हेज डे घोषित नॉनव्हेज डे घोषित केलेला आहे तर तो आहे उत्तर प्रदेश असाही प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो किंवा पंचवीस नोव्हेंबर उत्तर प्रदेशने कोणता दिवस नॉन व्हेज दिवस म्हणून घोषित केला आहे पंचवीस नोव्हेंबर या दोन्ही अँगलने आपल्याला प्रश्न विचारण्याचे चान्सेस आहे ते लक्षात ठेवायचे आहेत पुढचा वन लायनर आहे अदृश्य अपंगासाठी सुलभ गतिशीलता सुनिश्चित करण्यासाठी दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळ करणारा कार्यक्रम कोणता सूर्यफुल कार्यक्रम अदृश्य अपंगासाठी सुलभ गतिशीलता सुनिश्चित करण्यासाठीचा दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरुखान कार्यक्रम सूर्यफुल कार्यक्रम म्हणजे यामार्फत काय जे अपंग वगैरे असतील त्यांच्यासाठी त्यांना गतिशीलता सुलभ होण्यासाठी किंवा जे काही इझिनेस येण्यासाठीचं दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळाने सुरू केलेला कार्यक्रम आहे सूर्यफुल कार्यक्रम ओके सूर्यफुल कार्यक्रम कोणासाठी आहे असा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो तर सूर्यफुल कार्यक्रमावरून लॉजिक लागणार नाही ओके आपण काहीतरी चुकीचं लॉजिक किंवा चुकीचं उत्तर सिलेक्ट करू शकतो त्या अनुषंगाने सूर्यफुल कार्यक्रम कोणासाठी आहे हे लक्षात ठेवायचं आहे नंतर पुढचा वन लाईन आहे प्रत्येक बालकाचा हक्क मोहीम सुरू करणारं राज्य कोणतेही तर उत्तर प्रदेश म्हणजे प्रत्येक बालकाचा काहीतरी हक्क आहे तर त्या संदर्भातली मोहीम सुरू करणारं राज्य आहे उत्तर प्रदेश ओके पुढचा वन लागणार आहे जागतिक व्यवस्थापन परिषद एकवीस ते तीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी आयोजन करण्यात आलं तर ते कुठं संबलपूर ओरिसा जागतिक व्यवस्थापन परिषद जे काही वर्ल्ड मॅनेजमेंट परिषद जे आहे तर ते एकवीस ते तीस डिसेंबर दोन हजार तेवीस इथं आयोजन करण्यात आलं संबलपूर ओरिसा नंतर सर्व अंगणवाडी केंद्रां केंद्रावर लहान बालकांना लहान बालक म्हणजे किती तीन ते सहा वर्षातले गरीम गरम आहार दिले जाणारी योजना कोणती किंवा यो, हॉट हॉट कुक फूड स्कीम सुरू करणारं राज्य कोणतं आहे तर ते आहे उत्तर प्रदेश ओके उत्तर प्रदेशच्या बाबतीत आपण एक पाच सहा वन वनलाईन बघितले जे की खूप महत्त्वाचे आहेत ते आपल्याला लक्षात ठेवायचे म्हणजे जे काही अंगणवाडी केंद्र असतील ते जे काय तिथं येणारे लहान बालक असतात तीन ते सहा वर्षातलं यांना गरम आहार दिले जाणारं म्हणजेच हॉट कुक फूड स्कीम सुरू करणारं राज्य कोणते उत्तर प्रदेश नंतर पुढचा वनलाईन आहे सरकारी शाळांमधील महत्त्वाच्या शैक्षणिक आव्हानांना तोंड देणारी बिहार सरकारने सुरू केलेली उपक्रम कोणता आहे तर मिशन दक्ष ओके जे काही सरकारी शाळा आहे त्यामध्ये जे काही शैक्षणिक आव्हानं येतात तर त्या संदर्भातील सुरू केलेला उपक्रम आहे मिशन दक्ष दक्ष म्हणजे काय डायनॅमिक ॲप्रोच फॉर नॉलेज अँड स्किल नंतर पुढचा वनलाईन आहे महिला व तृतीय पंथांना मोफत मोफत बस प्रवास सुरू करणारं राज्य कोणतं आहे तर तेलंगणा ते महिला तृतीय पंथांसाठी मोफत बस प्रवास सुरू करणं राज्य आहे तेलंगणा ओके नंतर पुढचं म्हणलं जाणार गुजरात राज्याचा गुजरात राज्याच्या राज्य दर्जा कोणाला देण्यात आला तर तो घोळ मासा आपण जसं महाराष्ट्र बाबतीत बघितलं तर पापलेट किंवा सरंग आपण म्हणतो सिल्वर प्रॉम्पेट याला राज्य महाराष्ट्र राज्याचा दर्जा देण्यात आला होता त्याच अनुषंगाने गुजरात राज्याने दर्जा दिलेला आहे घोळ मासा ओके घोळ मासा हे दोन्ही राज्य मासा दर्जा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे कोणत्या राज्याने कोणत्या माशाला राज्य मासा दर्जा दिलेला आहे ओके पुढचं वन वनलाईन आहे युनि युनियन युनायटेड नेशन्स ने 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 एफ सी सी जी आहे तिची कॉन्फरन्स ऑफ पार्टीज ट्वेंटी एट परिषद कुठं भरण्यात आली होती तीस नोव्हेंबर ते तेरा डिसेंबर दोन हजार तेवीस दुबई येते ओके यू एन एफ सी सी सीची सी ओ पी ट्वेंटी एट परिषद तीस नोव्हेंबर ते तेरा डिसेंबर दोन हजार तेवीस दुबई येतं नंतर पुढचं लायनर ग्लोबल क्लायमेट परफॉर्मन्स इंडेक्स दोन हजार चोवीस त्यामध्ये भारताचा क्रमांक किती आहे सातवा आहे ओके ग्लोबल क्लायमेट परफॉर्मन्स इंडेक्स दोन हजार चोवीस भारताचा क्रमांक सातवा पुढचा वन लायनर आहे जगातील सर्वात मोठ्या सिंगल साईट सौर ऊर्जा प्रकल्पाचं उद्घाटन कुठं करण्यात आले तर ते यू एई जगातील सर्वात मोठ्या सिंगल साइट सौर ऊर्जा प्रकल्पाचं उद्घाटन यू एई पुढचा वन लायनर भारतातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प उभारणी दमोहो मध्य प्रदेश भारतातला सर्वात जो काही मोठा व्याघ्र प्रकल्प उभारणी कुठं होणार आहे दमोहो मध्य प्रदेश ओके पुढचं वनला आहे भारतीय वन संशोधन शिक्षण परिषदेत म्हणजेच एक म्हणतो आपण आय सी आर एफ आय सी एफ आर ई म्हणतो पहिल्या महिला संचालक म्हणून कोणाची कोणाची नियुक्ती करण्यात आली कांचनदेवी भारतीय वन संशोधन शिक्षण परिषदेच्या पहिल्या महिला संचालक म्हणून कांचनदेवी यावर प्रश्न विचारण्याचे चान्सेस जास्त आहे कारण त्या पहिल्या महिला संचालक असणार आहेत ओके नंतर भारतातील सर्वात वेगवान सौर इलेक्ट्रिक बोट अनावरण अल्पायुझाचं कुठं करण्यात आलं ते बॅराकुडा ओके केरळ अल्पायुजा बॅराकुडा नंतर पुढचं लायनर आहे भारतात दोन हजार अठ्ठावीसमध्ये सी ओ पी ट्वे थर्टी थ्री आयोजन करण्याचा प्रस्ताव आहे म्हणजे म्हणजे काय कॉन्फरन्स ऑफ पार्टीज ते तीसवी आहे ती दोन हजार अठ्ठावीसमध्ये भारतात आयोजित करण्याचा प्रस्ताव आहे ओके अजून त्यावर काही नाही तर प्रश्न विचारण्याचे चान्सेस जरा कमी आहे ओके पुढचा वनलाईन आहे चिकन गुन्ह्यावरील पहिली लस कोणती आहे तर आय एक्स सी एच आय क्यू ओके चिकन गुन्ह्यावरील पहिली लस आहे आय एक्स सी एच आय क्यू नंतर पुढचं वनलाईन आहे नववा भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव कुठं साजरा करण्यात आला नववा भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव आहे तो आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव सतरा ते वीस जानेवारी दोन हजार चोवीस फरीदाबाद हरियाणा ओके नंतर जगातील पहिला थ्री डी प्रिंटेड मंदिराचं उद्घाटन कुठं करण्यात आले तेलंगणा जगातील पहिल्या थ्री डी प्रिंटेड मंदिराचं उद्घाटन तेलंगणा पुढचा ऑनलाईन जगातील पहिल्या पोर्टेबल आपत्ती रुग्णालयाचं म्हणजे आरोग्य मैत्री क्यूब ओके आपण हे आधीच्या लेक्चरमध्ये बघितलेले आहे तर त्याचं डिसेंबर दोन हजार तीसमध्ये आयोजन कुठं करण्यात आलं किंवा कुठं करण्यात आलं उद्घाटन ते अनावरण ते गुरुग्राम हरियाणा ओके गुरुग्राम हरियाणा हे लक्षात ठेवायचे बहात्तर क्यूबचं असणार हे पोर्टेबल आरोग्य मैत्री क्यूब बहात्तर क्यूब असणार आहेत ओके आणि मग ते लगेच किंवा रॅपिडली फास्टमध्ये ज्यावेळेस इमर्जन्सी लागेल त्यावेळेस ते आपण करू शकतो भीम या उपक्रमाअंतर सॉरी भीष्म या उपक्रमाअंतर्गत ते सुरू करण्यात आलेलं आहे नंतर गुगलचे सर्वात मोठे ए आय मॉडेल कोणतं आहे जेमिनी ओके गुगलने सुरू केलेलं सर्वात मोठं आर्टिफिशियल इंटेलिजन्स मॉडेल कोणतं आहे जेमिनी ओके पुढचा वन लायनर आहे भारतीय नौदलाच्या ने युद्धनौकेचे ने नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी कोण आहेत भारतीय नौदलाच्या ने युद्धनौकेचे ने नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी कोण आहेत लेफ्टनंट कमांडर प्रेरणा देवस्तरी लेफ्टनंट कमांडर प्रेरणा देवस्तरी यांनी जे काही भारतीय नौदल आहे त्याचं नेतृत्व केलेलं आहे पुढचा वन वनलाईन आहे विशेष सुरक्षा दलाच्या म्हणजेच एस पी जी आपण जे म्हणतो त्याच्या प्रमुखपदी नियुक्ती कोणाची झाली तर आलोक शर्मा आय आय पी एस आलोक शर्मा विशेष सुरक्षा दलाच्या एस पी जी म्हणजेच एस पी जीच्या प्रमुखपदी नियुक्ती आय पी एस आलोक शर्मा पुढचा वनलाईन आहे आर्म फोर्सेस ट्रान्सफ्युजन सेंटरमध्ये पहिल्या महिला कमांडिंग ऑफिसर कोण आहेत कर्नल सुनीता बी एस ओके कर्नल सुनीता बी एस पुढचा वनलाईन भारताच्या पहिल्या महिला सहाय्यक डी कॅम्प म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली भारताच्या पहिल्या महिला सहाय्यक डी कॅम्प म्हणजेच एड डी कॅम्प ए डी सी मनिषा पादी ओके यांच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो पहिल्या महिला सहाय्यक डी कॅम्प आहे ते मनिषा पादी नंतर पुढचा म्हणणार आहे तेजस विमानातून उड्डाण करणारे पहिले पंतप्रधान कोण नरेंद्र मोदी ओके आपण राष्ट्रपती मुर्मू यांनी कोणत्या विमानातून किंवा कोणत्या जे काही फायटर विमान आहे त्यातून उड्डाण केलं होतं यावर प्र आपण बघितलेलं आहे लेक्चरमध्ये ते कमेंट बॉक्समध्ये मला सांगा तेजस विमानातून उड्डाण करणारे पहिले पंतप्रधान कोण नरेंद्र मोदी नंतर पुढचा वनलाईन आहे सियाचीनमध्ये तैनात पहिल्या महिला वैद्यकीय अधिकारी कोण आहे कॅप्टन गीतिका कौल ओके सियाचीनमध्ये असणाऱ्या तैनात असलेल्या पहिल्या महिला वैद्यकीय अधिकारी कॅप्टन कॅप्टन गीतिका कौल पुढचा वनलाईन आहे मार्स रोवर चालवणारी पहिली भारतीय व्यक्ती कोण आहे अक्षता कृष्णमूर्ती मार्स रोवर चालवणारी पहिली भारतीय व्यक्ती आहे अक्षता कृष्णमूर्ती पुढचं म्हणला बुकर पारितोषिक दोन हजार तेवीस ओके बुकर पारितोषिक दोन हजार तेवीस कोणाला जाहीर करण्यात आलं आहे पॉल लिंच यांच्या प्रोफेट सॉन्ग या कादंबरीसाठी ओके प्रोफेट सॉंग ही नावाची ही कादंबरी आहे पॉल लिंच यांची तिथं बुकर पारितोषिक दोन हजार तेवीस देण्यात आलेलं आहे ओके नंतर पुढचं आहे चोपन्नवा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं आयोजन कुठं करण्यात आलं होतं त्या वीस ते अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस पंजी गोवा चोपन्नवा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुढचं वनलाळन आहे इंदिरा गांधी शांतता पुरस्कार दोन हजार बावीसचा कोविड नाईन्टीन योद्ध्यांना देण्यात आलेला होता आणि मग तेवीसचा कोणाला देण्यात आल्या देण्यात आला आहे तो डॅनियल बोईम व अली अबू आव्हाद ओके डॅनियल बेरेनबोईन आणि अली अबू आवाद इंदिरा गांधी शांतता पुरस्कार दोन हजार किंवा पारितो पारितोषिक दोन हजार तेवीस एकोणीसशे शहाऐंशीपासून हे पारितोषिक सुरू करण्यात आलेला आहे इंदिरा गांधी ट्रस्टमार्फत ओके नंतर पुढचं वनलायन आहे टाईम पर्सन ऑफ द इयर दोन हजार तेवीस टेलर स्विफ्ट टाइम पर्सन ऑफ द इयर आपल्याला वर आपल्याला प्रश्न विचारला जातो ओके वीस एकवीस बावीस तेवीस हे तिन्ही वर्षांचे सॉरी चारही वर्षांचे आपल्याला माहिती असायला पाहिजे जोड्या सुद्धा तो प्रश्न विचारला जाऊ शकतो नंतर पुढचा वन आहे आहे वा मिस युनिव्हर्स किताब दोन हजार तेवीस कोणाला जाहीर करण्यात आला आहे सॅनिस पॅलिसी पॅलिसी ओसला ओके निकारोगो निकारोगाचे ते आहेत बहात्तरवा मिस युनिव्हर्स किताब दोन हजार तेवीस सॅनिस पॅलिसी ओसला ओके पुढचं वन लायनर आहे जगातील सर्वात लोकप्रिय नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय असणारे नेते कोणते येतं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी नंतर पुढचं वन लायनर नरेंद्र मोदी यांच्या प्रभावी भाषणांवर आधारित पुस्तक कोणतं आहे नये भारत का साम्यूद ओके नये भारत का साम्यद ओके नरेंद्र मोदी यांचं प्रभावी भाषणांवर आधारित पुस्तक पुढचं वन लायनर आहे अमेरिका सरकारकडून इंटरनॅशनल अँटी करप्शन चॅम्पियनशिप दोन हजार तेवीस निखिल डे यांना दिले आहे अमेरिकन सरकारकडून इंटरनॅशनल अँटी करप्शन चॅम्पियन दोन हजार तेवीस सन्मान कोणाला निखिल डे पुढचा वन लायनर जगातील टॉप फिफ्टी आशियाई सेलिब्रिटींच्या यादीत प्रथम कोण आहे म्हणजे जगातील जे काही पन्नास आशियाई सेलिब्रिटी आहेत टॉप फिफ्टी असणारे आशियाई सेलिब्रिटी आहेत त्यांच्या यादीत पहिलं नाव आहे शाहरुख खान ओके आणि द्वितीय नाव आहे आलिया भट्ट ओके म्हणजे पहिले दोन्ही भारतातले आहेत आशियाई सेलिब्रिटींमधले ओके पुढचा वन लायनर संयुक्त राष्ट्रसंघाचा दोन हजार तेवीस सालचा दिवाळी पॉवर ऑफ वन पुरस्कार दिवाळी पॉवर ऑफ वन पुरस्कार कोणाला दिला आहे की म्यून ओके बानकी म्यून okay, बान संयुक्त राष्ट्रसंघाचा दोन हजार तेवीससाठीचा पुरस्कार नंतर पुढचं वन आहे इटलीचा ऑर्डर ऑफ मिरिट सन्मान कोणाला दिसला आहे जस्ट अभिनेते कबीर बेदी ओके इटलीचा ऑर्डर ऑफ मिरिट सन्मान पुरस्कार जस्ट अभिनेते कबीर बेदी पुढचा वन लायनर आय एस एस एफ विश्वचषक फायन फायनलमध्ये पंचवीस मीटर रॅपिड फायर प्रकारात पदक जिंकणारा पहिला भारतीय कोणी अनिश भानवाला अनिश भानवाला आय एस एस ए विश्वचषक फायनलमध्ये पंचवीस मीटर रॅपिड फायनल प्रकारात पदक जिंकणार पुढचा वन लायनर इंटरनॅशनल टेनिस हॉल ऑफ फेममध्ये समावेश असणार किंवा कोणाचा समावेश करण्यात आला इंटरनॅशनल टेनिस हॉल ऑफ फेममध्ये समावेश कोणाचा करण्यात आले विजय विजय अमृतराज आणि लिएंडर पेश ओके विजय अमृतराज आणि लिएंडर पेश नंतर पुढचं वन लायनर विश्वचषकात पन्नास षटकार मारणारा पहिला फलंदाज कोण आहे म्हणजे एकाच विश्व विश्वचषकात पन्नास षटकार म्हणजे पन्नास षटकार मारणारा कोण आहे पहिला फलंदाज कोण आहे रोहित शर्मा जे काही विश्वचषक स्पर्धा होता त्यामध्ये पन्नास षटका षटकार मारणारा फलंदाज आहे रोहित शर्मा नंतर एक दिवसीय क्रिकेट सामन्यात सात विकेट्स घेणारा पहिला भारतीय कोण आहे मोहम्मद शमी म्हणजे काय वन डे मॅचेस किंवा सामने होते त्यामध्ये सात विकेट घेणारा पहिला भारतीय फोलंदाज मोहम्मद शमी पुढचं ऑनलाईन पश्चिम बंगालचे ब्रँड अँबॅसिटर म्हणून कोणाची निवड करण्यात आली सौरव गांगुली ओके okay? पश्चिम बंगालचे ब्रँड अँबेसिडर सौरव गांगुली एकदा आपल्याला म्हणजे दोन हजार बावीस क्लिनिकला प्रश्न विचारला होता ओके okay? ब्रँड अँबॅसिटर राज्याचा तर त्या अनुषंगाने आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो नंतर पुढचं वनलान आहे जागतिक वैद्यकीय आणि आरोग्य क्रीडा स्पर्धांचे आयोजित आयोजन कुठं करण्यात आले कोलंबिया ओके जागतिक वैद्यकीय आणि आरोग्य क्रीडा स्पर्धा आयोजन कोलंबिया पुढचं वन लायनर आय बी एस एफ बिलियर्ड चॅम्पियनशिप दोन हजार तेवीसच्या विजेतेपद पंकज आडवाणी आय बी एस एफ बिलियड चॅम्पियनशिप दोन हजार तेवीसच्या विजेतेपद पंकज आडवाणी नंतर पुढचं वन लायनर टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद चार हजार करणारा भारतीय खेळाडू कोण आहे ऋतुराज गायकवाड टी ट्वेंटीमध्ये टी ट्वेंटी जे काही हे असते फॉर्मॅट त्यामध्ये सर्वात जलद चार हजार करणारा भारतीय खेळाडू आहे ऋतुराज गायकवाड ओके गाए। पुढचं वन लायनर युनायटेड वर्ल्ड रेसलिंग या जागतिक कुस्ती संघ संघटनेने महिलांमधील रायझिंग स्टार ऑफ द इयर कोणाला भेटले अंतिम पगल ओके अंतिम पगल वर्ल्ड युनायटेड वर्ल्ड रेसलिंग या जागतिक कुस्ती संघटनेने महिलांमधील रायझिंग स्टार ऑफ द इयर okay, ओके अंतिम पगार नंतर पुढचा वन लायनर आहे राष्ट्रीय नवजात सप्ताह पंधरा ते एकवीस नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिन सतरा नोव्हेंबर ओके okay. पुढचा वन लायनर बाल बाल लैंगिक शोषण गैरवर्तन आणि शि हिंसेपासून बचाव आणि उपचारांसाठी जागतिक दिवस अठरा नोव्हेंबर महिला उद्योजकता व आंतरराष्ट्रीय पुरुष दिन एकोणीस नोव्हेंबर म्हणजे महिलांचा उद्योजकतासाठीचा देश आणि पुरुष आंतरराष्ट्रीय पुरुष दिन एकोणीस नोव्हेंबर शहीद दिवस किंवा गुरु तेग बहादूर यांचा हुतात्मा दिन चोवीस नोव्हेंबर नंतर पुढचा वन लायनर महिलांवरील हिंसाचार निर्मूलनासाठीचा आंतरराष्ट्रीय दिवस पंचवीस नोव्हेंबर राष्ट्रीय दूध दिवस सव्वीस नोव्हेंबर संविधान दिन सव्वीस नोव्हेंबर ओके संविधान दिन आपण सेलिब्रेट करतो सव्वीस नोव्हेंबर गुरुनानक जयंती सत्तावीस नोव्हेंबर जागतिक एड्स दिन एक डिसेंबर आंतरराष्ट्रीय गुलामगिरी निर्मूलन दिन दोन डिसेंबर नंतर भारतीय नौदल दिन चार डिसेंबर जागतिक मृदा दिन पाच डिसेंबर यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो नंतर महापरिनिर्वाण दिन सहा डिसेंबर आंतरराष्ट्रीय नागरी उड्डाण दिन सात डिसेंबर यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो सशस्त्र सेना दिवस सात डिसेंबर आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस नऊ डिसेंबर मानवी हक्क दिवस दहा डिसेंबर यावर प्रश्न विचारण्याचे चान्सेस जास्त आहेत याच्याडीमध्ये सुद्धा प्रश्न विचारला जातो नंतर पुढचा आंतरराष्ट्रीय तटस्थता तटस्थता दिवस बारा डिसेंबर म्हणजे कोणत्याच म्हणजे आंतरराष्ट्रीय लेवलला ज्यावेळेस दोन गट पडले जातात देशांचे युद्धाच्या वेळेस किंवा इतर बा गोष्टींमध्ये तर त्यावेळेस कोणत्याच गटाकडून सामील नव्हता तटस्थ राहणे किंवा न्यूट्रल राहणे तो आंतरराष्ट्रीय तटस्थाचा दिन बारा डिसेंबर जगातील सर्वात मोठी फिनटेक अर्थव्यवस्था यू एस ए आहे ओके फिनटेक अर्थव्यवस्था जगातील सर्वात मोठी कोणती यू एस ए सेकंड क्रमांक आहे यू के थर्ड आहे इंडिया ओके फिनटेक अर्थव्यवस्थेमध्ये जगामध्ये तिसरा क्रमांक भारताचा आहे नंतर बाजार भांडवलानुसार शेअर बाजारामध्ये भारताचा क्रमांक किती आहे चौथा ओके जे काय बाजार भांडवल असतं त्यानुसार शेअर बाजारामध्ये भारताचा क्रमांक आहे चौथा पाचवा आहे हाँगकाँग किंवा हाँगकाँगला मागे टाकून आपण चौथ्या क्रमांक आलेला आहोत नंतर कोणाला मागे टाकत भारत बाजार भांडवलानुसार शेअर व बाजारामध्ये चौथ्या क्रमांकावर विराजमान झाला आहे तर हाँगकाँग आपण ते वर बघितलं ओके नंतर पुढचा वनलान आहे सपिंड विवाह बंदी घालणारं उच्च न्यायालय कोणतं आहे दिल्ली ओके सपिंड विवाहावर बंदी घालणारं उच्च न्यायालय दिल्ली सपिंड विवाह म्हणजे काय तर जवळचे रक्ताचे नाश्या नाते असलेल्या दोन व्यक्तींनी केलेला विवाह जवळचं रक्ताचं नातं असणारं जर दोन व्यक्तींनी विवाह केला तर त्याला सपिंडे विवाह म्हणतात तर त्याला बंदी घालणारं राज्य उच्च न्यायालय आहे दिल्ली हायकोर्ट ओके पुढचं वनलाईन आहे उत्तराखंड समान नागरी संहिता दोन हजार चोवीस कोणत्या समुदायास लागू नाही म्हणजे काय उत्तराखंड राज्याने जे काही यू सी सी समान नागरी कायदा ना हे केलेला आहे सुरू केलेलं आहे किंवा त्याची सहाय्यता मांडली होती आणि ती पास झाली तर ते कोणत्या समुदायाला लागू नसणार आहे तर ते टी समुदायाला लागू असणार आदिवासी जे काही समुदाय आहे त्याला समान नागरी कायदा ना लागून नसणार आहे मग बाकीच्या सर्वांसाठी तो लागू असेल ओके उत्तराखंड हे दुसरं समान नागरी कायदा ना लागू करणारं राज्य आहे आणि स्वातंत्र्यानंतर लागू करणारं राज्य कोणतं तर तर पहिलं आहे ओके कारण गोव्याला अगोदरपासून पोर्तुगीज असल्यापासून ते समान नागरी कायदा लागू होता परंतु स्वतंत्र भारतानंतर कोणी सुरू केले तर ते उत्तराखंड आणि एकूणातलं म्हटलं तर दुसरं ओके हे लक्षात ठेवायचं आहे आणि कोणाला लागू नसणार आहे तर ते एस टीसाठी नंतर पुढचं वन लायनर एकमेव भारतीय भारतीय राज्य ज्यामध्ये स्वतंत्रपूर्व काळापासून समान नागरी कायदा लागू आहे तर ते गोवा आत्ताच आपण बघितलं नंतर पुढचं वन लायनर पोलीस महासंचालकांची हायब्रिड परिषद कुठं भरली होती तर ती जयपूर राजस्थान आपण ते लायनरमध्ये बघितलेलं ला आहे ओके पोलीस महासंचालकांची काय संचालकांची हायब्रिड परिषद हायब्रिड म्हणजे काय प्रत्यक्ष सहभाग प्लस व्हिडिओ कॉन्फरन्स ओके जयपूर राजस्थान ठेवायच्या लक्षात ते नंतर पुढचा लायनर आहे थलपती विजयाचा नवीन राजकीय पक्ष कोणता आहे तमिलगा वेन तमिलगा वेत्री कुळगम ओके तमिलगा वेत्री कुळगम कोणाचा आहे थलपती विजयचा नवीन राजकीय पक्ष आहे ओके पुढचा वन लायनर उत्तराखंड उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश कोण आहे रितु बहारी म्हणजे उत्तराखंड उच्च न्यायालय जे आहे त्याच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश कोण आहे ऋतू बहारी पुढचा वन लायनर एकोणावीसवी नामपरिषद पंधरा ते वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी कुठं झाली तर ती कंपाला ओके आणि यु अगा अध्यक्षपद युगा युगांडाकडं असणार आहे आता दोन हजार सत्तावीसपर्यंत ओके कंपाला दोन हजार चोवीसमध्ये झाली अध्यक्षपद यु युगांडाकडं ते पुरवलं हे केलेलं आहे सुपूर्त केले सत्तावीसपर्यंत ते असेल ओके नाम नॉन अलायमेंट जे काही मुवमेंट आहे त्या संदर्भातली एकोणावीसी परिषद ओके नंतर पुढचा वन आहे वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट दोन हजार चोवीस कुठं झालं तर दुबई येतं जे काही वर्ल्ड जगातले जे काही गव्हर्नमेंट असतात तर त्यांची सगळ्यांची समिट झाली दोन हजार चोवीसची दुबई यू ए येते ओके पुढचं वनलाईन आहे वर्ल्ड गव गौर्ण, गव्हर्नमेंट समिट दरम्यान जगातील पहिली एअर टॅक्सी सुरू करण्यासाठी करार करणारा देश कोणता आहे तर ते यू ए ए दुबई ओके एअर टॅक्सी सुरू करण्यासाठी करार कोणी केला आहे तर यू ए दुबई आणि तिथेच ती वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट झालेली आहे ओके नंतर पुढचं वनलाईन आहे मॉस्केरिक्स या जगातील पहिल्या मलेरिया लसीचा वापर करणाऱ्या जगातली पहिली बालकांसाठीची मलेरिया मोहीम सुरू करणं कोणी केली कॅमेरोनने ओके जे काय मॉस्केरिक्स या जगातील पहिल्या मलेरिया लसीचा वापर करणारे जगातील पहिली बालकांसाठीची मलेरिया लष्कर मोहीम सुरू केले कॅमेरोन यांनी ओके पुढचं वल्लान आहे टोलधाडीचा सामना करण्यासाठी भारताकडून अफगाणिस्तानला पुरवठा करण्यात आलेले कीटकनाशक नाशक कोणते मॅलिथिऑन मॅलिथिऑन या मा नाशकामार्फत टोळधाडीचा हे केला जातो सामना केला जातो तर ते भारताने अफगाणिस्तानला दिलेला आहे ओके नंतर पुढचा वन लायनर परदेशी राजदूतांसाठी पहिले अल्कोहोल स्टोअर उघडणारा देश कोणता आहे सौदी अरेबिया जे काही परदेशी राजदूत आहे त्यांच्यासाठी अल्कोहोल स्टोअर सुरू करणारा देश आहे सौदी अरेबिया पुढचा वन लायनर आशियन बुद्धिस्ट कॉन्फरन्स फॉर पीस ओके okay. आयोजन कुठं करण्यात आलं तर जानेवारी दोन हजार चोवीस नवी दिल्ली येतं नंतर जास्तीत जास्त पंधरा दिवसांच्या पर्यटन मुक्कामासाठी भारतीयांना सहा महिन्यांमधून एकदा विजामुक्त प्रवेश देणारा देश आहे इराण ओके okay. जास्तीत जास्त पर्य पंधरा दिवस तुम्ही पर्यटन करू शकता त्या दे देशात विजामुक्त ओके okay. सहा महिन्यांमधून एकदा व्हिजामुक्त प्रवेश म्हणजे विजा नसला तरी चालेल इराण ओके okay. पुढचं ऑनलाईनर सातवी हिंद महासागर परिषद नऊ ते दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी कुठं परत ऑस्ट्रेलिया इथं झाली होती सातवी हिंद महासागर जे काही हिंदी महासागर आहे त्या संदर्भातले त्या संदर्भातले जे काही देश असणार आहे तर त्यांची परिषद झालेली आहे नऊ ते दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस परत ऑस्ट्रेलिया इथं पुढचं वन लायनर महाराष्ट्र मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने पहिले लोकार्पण केलेले निवडणूक गो गीत कोणतं आहे ए पुढे मतदान कर ओके ए पुढं मतदान कर हे कोणी सुरू केलेलं गीत आहे तर ते महाराष्ट्र निव मुख्य निवडणूक अधिकारी किंवा महाराष्ट्र निवडणूक आयोगाने ओके हे लक्षात ठेवायचं आपल्याला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो नंतर पुढचं वनलायनर चौऱ्याऐंशी वे अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषदेचं आयोजन कुठं करण्यात आलं होतं तर ही चौऱ्याऐंशीवी होती आणि आयोजन कुठं करण्यात आलं होतं विधानभवन मुंबई इथं उद्घाटन कोणी केलं ओम लोकसभेचे जे काही अध्यक्ष आहेत त्यांनी उद्घाटन केले होते आणि सगळ्यात पहिली महाराष्ट्रात कधी झाली होती तर दोन हजार तीनला झाली होती आणि त्यानंतर मग एकवीस वर्षाने आपल्याला चौऱ्याऐंशी अखिल भारतीय अधिकारी परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे ओके आता ही जी काही अधिकारी परिषद असती त्यामध्ये जे काही सगळे लोकसभेचं सभापती वगैरे तर असणारच राज्यसभेचे अध्यक्ष उपाध्यक्ष असणार आणि सर्व राज्यांचे जे काही विधान परिषद विधानसभा असणारे जे काही अधिकारी आहे यांचं आयोजन तिथं असतं ओके नंतर संत सेवालाल महाराज बंजारा किंवा लमान तांडा समृद्धी योजनेला मान्यता पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी देण्यात आली महाखादी एक्सपो दोन हजार चोवीसचं आयोजन सोळा ते पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस वांद्रे कुर्ला येतं ओके पुढचं वन लायनर महाराष्ट्र सरकार गुगलसोबत करार करून ए आय उत्पादकता केंद्र निर्माण केलेलं आहे महाराष्ट्र सरकारने तर ते शहर कोणतं आहे तर ते आहे नागपूर ओके नंतर बारा बलुतेदारांसाठी स्थापना केलेलं विकास महामंडळ कोणतं आहे तर संत गाडगेबाबा अंत आर्थिक विकास महामंडळ बारा बलुतेदारांसाठी सुरू केलेलं विकास महामंडळ संत गाडगेबाबा आर्थिक विकास महामंडळ पुढचं वन लायनर महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठांतर्गत देशातील पहिली स्वच्छ भारत अकादमी सुरू करण्यात येणारं शहर कोणते शासकीय तांत्रिक विद्यालय ठाणे ओके जे काय महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठांतर्गत देशातील पहिली स्वच्छ भारत अकादमी सुरू करण्यात येणारं शहर आहे शासकीय तांत्रिक विद्यालय ठाणे नंतर पुढचं वन महाराष्ट्र भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याकरता पाठपुरावा पाठपुरावा करण्यासाठी सम स्थापना करण्यात आली समिती कोणती ज्ञानेश्वर मुळे समिती आहे ओके ज्ञानेश्वर मुळे समिती महाराष्ट्र भा मराठी भाषेला अभिजित भाषेचा दर्जा देण्याकरता देण्याकरता जे काही पाठपुरावा करावा लागणार आहे त्यासाठी स्थापन करण्यात आलेली समिती ज्ञानेश्वर मुळे समिती ओके पुढचा वन लायनर राज्यातील पहिला पर्यटन तालुका होणार असल्यामुळे बीबीटी सफारी सुरू करणारा कोण कोणता जे तालुका आहे तर तो आहे जुन्नर म्हणजे बिबट सफारी सुरू केले जुन्नरनी तर राज्यातील पहिला पर्यटन तालुका जुन्नर असणार आहे ओके यामध्ये दोन वन लायनर आहेत एक बिबट सफारी सुरू करणारा तालुका कोणता तर जुन्नर आणि दुसरं म्हणजे काय तर राज्यातील पहिला पर्यटन तालुका जुन्नर ओके पुढचं वन लायनर भारतीय अनुदान व कर्जांचा सर्वोच्च प्राप्त करता देश कोणता आहे भूतान म्हणजे भारताकडून जे काही अनुदान दिलं जातं किंवा कर कर्ज दिलं जातं तर सर्वात जास्त कोणाला दिलं जातं आहे तर ते आहे भूतान ओके पुढचं वन लायनर डिजिटल विजा प्रदान करणारे पहिले ए यू राष्ट्र कोणतं आहे युरोपियन युनियन राष्ट्र कोणतं आहे तर ते फ्रान्स डिजिटल विजा प्रदान करणारं डिजिटलीच विजा प्रदान केला जातो फ्रान्समध्ये ओके नंतर पुढचं वन लायनर टॉम टॉम ट्रॅफिक इंडेक्स दोन हजार तेवीसनुसार सर्वाधिक गर्दीचं ठिकाण कोणतं लंडन ओके सेकंड आहे बंगळुरू सर्वाधिक गर्दीचं ठिकाण आहे लंडन सेकंड आहे बंगळुरू ओके नंतर पुढचं म्हणलं सुपर थर्टीचे संस्थापक आनंद कुमार यांना गोल्डन विजा देणारा देश कोणता आहे तर यु ओके गोल्डन विजा देणारा देश कोणता आहे यू ए जे सुपर थर्टी तीस जे काही सुपर थर्टी दोन हजार एक एकवीस बावीसला आनंद कुमार हे चर्चेत होते तर ते त्या अनुषंगाने त्यांच्यावर मूवीसुद्धा आला होता तर त्यांना गोल्डन व्हिजा देणारा देश कोणता आहे तर तो, तो आहे यू ए ओके पुढचा वन लाईन आहे दोन हजार तेवीस चोवीस जगातील सर्वात मोठा मसूर उत्पादक देश कोणता आहे तर तो, तो आहे भारत दोन हजार तेवीस चोवीसमध्ये जगातील सर्वात मोठा मसूर उत्पादक देश आहे भारत ओके नंतर उत्तर प्रदेश व मध्य प्रदेशमधील बुंदेलखंड प्रदेशाला मसूरचे पात्र म्हटलं जातं किंवा मानलं जातं मसूरचे पात्र ओके okay. सर्वात जास्त मसूर उत्पादन वगैरे तिकडे होतंय उत्तर प्रदेश मध्य प्रदेश आणि जगामध्ये म्हटलं तर मग भारत ओके okay. नंतर पुढचा भारतीय शेअर बाजाराचा जागतिक स्तरावर क्रमांक कि तो आहे चौथा जे काही भारतीय शेअर बाजार आहे ओके तर त्याचा जागतिक स्तरावर क्रमांक आहे चौथा पहिला आहे यू एस ए दुसरा आहे चायना तिसरा आहे जपान आहे चौथा आहे भारताचा ओके okay. नंतर पुढचं ऑनलाईन आहे जगातील दुसरा सर्वात मौल्यवान आय टी सेवा ब्रँड कोणता आहे तर तो आहे टी सी एस ओके टासा टाटा कन्सल्टन्सी सर्विस जे काही जगातील दुसरा सर्वात मौल्यवान आय टी सेवा ब्रँड ओके आय टीमध्ये सेवा देणारा जो काही ब्रँड आहे तो आहे टी सी एस ओके आता इथं आपण थांबूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये पुढचे आपण वन लाईनर कम्प्लीट करूयात ओके थँक्यू